भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गिरिजा नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन हायवा आणि जेसीबी वरती भोकरदन तहसीलदार सरिता कदम यांनी धडक कारवाई करीत हायवा आणि जेसीबी जप्त केली आहे। पुढील कारवाईचे आदेश दिलेत तर या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबेदण आणलेत। सध्या भोकरदन तालुक्यामध्ये अवैध धंद्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। सणाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गिरिजा नदीमध्ये अवैध वाळू उपसा करणारे दोन हायवा आणि जेसीबी वरती कारवाई केली असून सदरील वाहने हसनाबाद पोलीस ठाण्यात जप्त केले आहेत। पंचनामा करून पुढील कारवाई करण्याचे आदेश देखील तहसीलदार सारिका कदम यांनी दिलेत। सोनाजी चौकदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना।